कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्व कृषी दूतांचं स्वागत करतो. आणि आज जो विषय आपणापुढे आलेला आहे की महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि पणन व्यवस्थेसाठी ज्या योजना आहेत त्या योजनांच्या संदर्भात आपल्याला आज मी माहिती देणार आहे. आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या या विषयाला आपण सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ जे आहे याची स्थापना ही महाराष्ट्र कृषी उत्पन्न कायदा जो आहे 1963 त्या कायद्याच्या 39 अन्वये 1984 करण्यात आलेली आहे. वास्तविक पाहता या पणन मंडळ स्थापन करण्याचा उद्देश जो आहे तो जर आपण पाहिला तर राज्यस्तरीय बाजार समित्यांच्या विकासासाठी नियोजन कसं करावं, त्याचबरोबर पणन विकास निधी जो आहे त्याचं व्यवस्थापन प्रशासन कसं केलं पाहिजे आणि बाजार समित्यांच्या विकासासाठी समन्वय साधणे, त्याचबरोबर त्यांना सल्ला देणे आणि बाजार समितीच्या विविध बांधकामासाठी असतील किंवा वेगवेगळ्या विकास योजनांसाठी असतील त्याचे आराखडे तयार करणे, त्याचे अंदाजपत्रक तयार करणे, त्यावरती सुपरविजन करणे, त्यांना मार्गदर्शन करणं हे आहे. आणि त्याचबरोबर बाजार समित्यांना त्यांना विकासात्मक कामं करताना निधीची जी आवश्यकता असते तो निधी उपलब्ध करून देणं कर्जरूपाने, आणि हे कर्जरूपाने उपलब्ध करून देताना सुद्धा अतिशय नॉमिनल अशा व्याजदराने, म्हणजे फक्त 6% व्याजदराने आपण बाजार समित्यांना कर्ज उपलब्ध करून देत असतो. त्याचबरोबर राज्यामध्ये वेगवेगळे प्रदर्शन असतील, कार्यशाळा असतील किंवा पणनविषयक चर्चासत्र असतील त्याचं आयोजन करणं, त्याचबरोबर बाजार समित्यांचे जे कर्मचारी आहेत त्यांना प्रशिक्षण देणं. कारण आज जर आपण पाहिलं तर बाजार समित्या या राज्यातील एक पणनला दिशा देणाऱ्या असे एक संस्था म्हणून पुढे आलेल्या आहेत. परंतु आजच्या या मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये जर टिकायचं असेल तर त्यांचा कर्मचारी सुद्धा प्रशिक्षित असणं गरजेचं असतं, म्हणून आपण हे प्रशिक्षणाचे कार्यक्रम सुद्धा सुरू केलेले आहेत. त्याचबरोबर पणनविषयक ज्या महत्त्वाच्या काही गोष्टी असतात, बाबी असतात, त्याला प्रचार प्रसिद्धी करणं आणि महत्त्वाचं म्हणजे राज्य शासनाच्या आदेशानुसार पणनविषयक काही इतर कार्य असतील ते पार पाडणं. थोडक्यात आपल्याला कल्पना आहेच की आज राज्यामध्ये जी खरेदी चालू असते हमीभावने, ती खरेदी केंद्र किंवा राज्यामध्ये जी शेतमालाची खरेदी होती ती होत असताना त्यावरती नियंत्रण ठेवणं, इतर बाबी ह्या राज्य शासनाच्या आदेशानुसार केल्या जातात. आणि पणन मंडळाची रचना जर आपण पाहिली तर राज्याचे कॅबिनेट पणन मंत्री जे असतात ते पदसिद्ध पणन मंडळाचे अध्यक्ष आहेत, राज्यमंत्री जे आहेत ते उपाध्यक्ष असतात, त्याचबरोबर कृषी आयुक्त आहेत, सहकार आयुक्त आहेत, नाबार्डचा प्रतिनिधी असतो, त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटचे DMI जे आहे, डायरेक्टर मार्केटिंग अँड इन्स्पेक्शन, ज्याला आपण कृषी पणन सल्लागार म्हणतो, त्यांचे प्रतिनिधी असतात. त्याचबरोबर राज्य शासनाचे जे 6 महसुली विभाग आहेत त्या महसुली विभागातून प्रत्येक विभागातून एक, याप्रमाणे 6 सदस्य हे राज्य शासन नॉमिनेट करतं. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ जो आहे त्या बाजार समिती संघाचे अध्यक्ष जे असतात ते सुद्धा सदस्य म्हणून असतात. त्याचबरोबर राज्याचे पणन संचालक हे एक सदस्य असतात आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक MD ते सदस्य सचिव म्हणून यामध्ये काम पाहतात. असे 19 सदस्य पणन मंडळावरती आहेत. आज आपण राज्यातल्या बाजार समित्यांचं जर आकडेवारी पाहिली तर आपल्या लक्षात येईल की पूर्ण राज्यामध्ये 305 बाजार समित्या आज कार्यरत आहेत आणि 624 उपबाजार दिसत नाही. राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर 305 मुख्य बाजार आणि 624 उपबाजार हे कार्यरत आहेत आणि राज्यामध्ये 8 वेगवेगळ्या विभागामध्ये
पणन मंडळाचे कार्यालय कार्यरत आहेत। यामध्ये शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करताना त्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देणं आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर कसा मिळेल हे पाहणं यासाठी म्हणून या बाजार समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे। आता आपण पणन मंडळाच्या ज्या काही प्रमुख योजना आहेत त्या संदर्भात आपण पाहूया। सर्वात महत्त्वाची आणि बऱ्याचदा शेतकरी याचा फायदा घेत नाहीत अशी जी योजना आहे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची शेतमाल तारण कर्ज योजना ही पणन मंडळाने 1990 पासून सुरू केलेली आहे आणि ही योजना जी आहे त्या आता थोडक्यात मी आपल्याला सांगतो की ही योजना सुरू करण्याचा उद्देश काय आहे। तर त्यामध्ये शेतकरी त्याच्या शेतमालाचं उत्पादन झाल्यानंतर तो ताबडतोब विक्रीची व्यवस्था काय होईल याच्याकडे लक्ष देत असतो। याला दोन कारण आहेत, एक तर शेतकऱ्याला पैशाची अत्यंत गरज असते आणि दुसरं कारण असं आहे की त्याच्याकडे सदरचा शेतमाल साठवणुकीसाठी गोडाऊनची व्यवस्था नसते। या दोन बाबीचा विचार करून शेतकरी काय करतो, उत्पादित झालेला त्याचा शेतमाल हा ताबडतोब मार्केटमध्ये नेतो आणि विकतो आणि याचा परिणाम काय होतो की ज्यावेळेस कुठल्याही शेतमालाचं हार्वेस्टिंग सुरू असतं त्यावेळेस मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये आवक वाढते आणि आवक वाढल्यामुळे शेतमालाचे दर पडतात, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल कमी दराने विकावा लागतो, ज्याला आपण डिस्ट्रेस सेल म्हणतो। वास्तविक पाहता शेतकऱ्यांनी त्याचा शेतमाल ज्यावेळेस पीक पिरियड असतो, आवक मोठ्या प्रमाणात असते, दर कमी असतात, अशा वेळेस त्यांनी त्यांचा शेतमाल विकू नये, तर तो न विकता तो बाजार समितीकडे तारण म्हणून ठेवावा आणि तारण म्हणून ठेवल्यानंतर शेतकऱ्यांना त्यावरती आपण 6% वार्षिक व्याजदराने रक्कम उपलब्ध करून देतो। ती रक्कम कशा पद्धतीने दिली जाते, तर शेतमालाचा त्या दिवशीचा बाजारातला जो दर आहे त्या दराच्या 75% रक्कम आपण त्यांना ताबडतोब उपलब्ध करून देतो। यामध्ये जवळजवळ 17 शेतमालांचा समावेश करण्यात आलेला आहे। तूर आहे, मूग उडीद, सोयाबीन, भात आहे, सूर्यफूल, करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, वाघ्या घेवडा आहे, काजू बी आहे, बेदाणा, सुपारी, हळद, या वेगवेगळ्या शेतमालाचा समावेश या शेतमाल तारण कर्ज योजनेमध्ये करण्यात आलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे हा शेतमाल तो शेतकरी किती कालावधीपर्यंत आपल्याकडे म्हणजे तारणामध्ये ठेवू शकतो, तर 6 महिने। कारण आपण जर पाहिलं मार्केटमधले कुठलाही शेतमाल असू द्या त्याच्या किमती ह्या साधारणपणे हार्वेस्टिंगचा पिरियड संपल्यानंतर 1.5 ते 2 महिन्यानंतर वाढायला चालू होतात, परंतु तोपर्यंत काय झालेलं असतं, शेतकरी त्याचा पूर्ण शेतमाल हा विकून मोकळा झालेला असतो। त्याच्यामुळे आम्ही त्यांना म्हणतो की तुमचा शेतमाल हा त्या पीक पिरियड मध्ये न विकता तो तारण म्हणून बाजार समितीकडे ठेवावा, बाजार समिती तुम्हाला त्यावरती तारण कर्ज देते आणि आपण जर पाहिलं तर याच्यावरती 6% वार्षिक व्याजदर जो पाहिला ते अत्यंत नगण्य आहे। कारण शेतकरी जास्तीत जास्त 1.5 किंवा 2 महिने तिथं माल ठेवतो, 1.5 ते 2 महिन्याचं जर ती व्याजाची रक्कम काढली तर ती अगदी 500 रुपयात येते, परंतु त्याची जी मिळालेली रक्कम असते किंवा त्याला भविष्यात मिळणारा जो दर आहे याचा जर विचार केला तर नक्कीच ही शेतमाल तारण कर्ज योजना ही शेतकऱ्यांच्या साठी अत्यंत आवश्यक अशी आहे। आणि वास्तविक पाहता आपल्या सर्व कृषी दूतांनाही मी मार्ग म्हणजे एक आवाहन करू इच्छितो की कृपया आपण हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी ही योजना माहीत नाहीये। आणि आपण यात दुसरं एक पाहिलं उदाहरण म्हणून मी आपल्याला एक सांगतोय, सोयाबीन किंवा आता गव्हाचं आपलं चालू आहे, गहू काढल्यानंतर आता ज्यावेळेस हार्वेस्टिंग आता सुरू आहे, हार्वेस्टिंग सुरू असताना मोठ्या प्रमाणात गव्हाची आवक होते। आज जर गव्हाचे दर आपण पाहिले तर माझ्या माहितीप्रमाणे मार्केटमधला दर हा आता 1800 रुपयापासून तो 2200 रुपयापर्यंत आहे, परंतु 1-2-3 महिन्याचा जर कालावधी गेला
जून जुलै मध्ये जर आपण मार्केट मध्ये गेलो आणि गव्हाच्या दराची चौकशी केली तर आपल्याला नक्कीच तो दर कमीत कमी 2800 ते 3200 रुपये पर्यंत आढळून येतो। म्हणजेच क्विंटल मागे जवळजवळ 800 ते 1000 रुपयाचा फायदा हा शेतकऱ्यांना या शेतमाल तारण कर्ज योजनेमुळे होऊ शकतो। आणि हे जे सगळे याच्यामध्ये समावेश केलेला जो शेतमाल आहे तो काही पेरिशेबल नाहीये, त्याच्यामुळे शेतकरी नक्कीच तो तारणामध्ये ठेवून गोडाऊन मध्ये ठेवून त्यामध्ये मिळणारा जो फायदा आहे तो शेतकरी घेऊ शकतो। आज याचा फायदा पूर्ण व्यापाऱ्यांना मिळतोय। व्यापारी काय करतात, या ज्यावेळेस हार्वेस्टिंगचा पिरियड चालू असतो, मोठ्या प्रमाणात आवक असते, दर कमी असतात, त्यावेळेस ते खरेदी करतात, ते गोडाऊन मध्ये साठवणूक करून ठेवतात आणि 1.5-2 महिन्यांनी ते पुन्हा विक्रीला काढतात। का तर त्यावेळेस त्या शेतमालाची दर, शेतमालाचा दर हा जवळजवळ 800, 1000, 1200 रुपये पर्यंत प्रति क्विंटल वाढलेला असतो। म्हणून शेतकऱ्यांना ही अतिशय महत्वाची अशी योजना आहे। यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा असा आहे की त्याला शेतकरी काय विकतो तर दोन गोष्टी मी तुम्हाला आपल्याला सांगितल्या की त्याला पैशाची गरज असते, त्याच्याकडे साठवणुकीची सोय नसते। तर पैशाची गरज असते ठीक आहे, आम्ही 75% रक्कम तारण कर्ज देतोय, पैशाचा प्रश्न सुटतोय। ते तारण घेतलेला शेतमाल जो आहे तो गोडाऊन मध्ये बाजार समितीकडे राहतोय, त्यामुळे साठवणुकीचा प्रश्न येत नाही। आणि ज्यावेळेस 1.5-2 महिन्यांनी दर वाढतात त्यावेळेस तो शेतकरी त्याचा माल विकू शकतो आणि जी रक्कम घेतलेली आहे ती देऊन बाकीचे पैसे तो स्वतः घेऊ शकतो। त्याच्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना या शेतमाल तारण कर्ज योजनेचा फायदा अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतो। आपण आता पाहिलं तर यामध्ये जवळजवळ आता योजनेचं जर आपण बघितलं चालू वर्षी सुद्धा जवळजवळ 100 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे, त्याच्यामुळे ही अतिशय चांगली अशी योजना आहे। मागच्या वर्षीचं इथं 18-19 माहिती आहे की तारण शेतमाल 4.48 लाख क्विंटल धान्य या योजनेमध्ये ठेवलेलं होतं आणि 10,632 शेतकऱ्यांनी याचा राज्यात फायदा घेतलेला आहे। 148 बाजार समित्यांच्या माध्यमातून याची रक्कम जी आहे ती 94.46 कोटी ही शेतकऱ्यांना देण्यात आलेली होती। त्यामुळे अतिशय महत्वाची अशी शेतमाल तारण कर्ज योजना आपल्या माध्यमातून ती शेतकऱ्यापर्यंत गेली पाहिजे असं वाटतं आणि आपण नक्कीच ती शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने सांगून तिचं अतिशय चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंटेशन होईल अशी अपेक्षा करतो। त्याचबरोबर पणन मंडळाच्या माध्यमातून दुसरी जी समजुतीसाठी आता आपल्या राज्यातून फळांची निर्यात ही मोठ्या प्रमाणात होत असते आणि फळांची निर्यात करताना वैयक्तिक शेतकरी त्यामध्ये निर्यात फार कमी करतात, परंतु त्यामध्ये जर आपण पाहिलं तर काही सहकारी संस्था आहेत, काही फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत, काही निर्यातदार प्रायव्हेट आहेत, ते सुद्धा यामध्ये निर्यातीमध्ये पुढे आहेत। आणि निर्यात करताना जे काही म्हणजे रेफर कंटेनर असतात ते समुद्र मार्गे सुद्धा बऱ्याच ठिकाणी जातात। आपल्याकडे आता ते जर पाहिलं तर द्राक्ष सुद्धा समुद्र मार्गे जाते, त्याचबरोबर आंबा समुद्र मार्गे जातोय। आणि यामध्ये निर्यात करताना जी वाहतुकीला खर्च येतो त्यामध्ये आपण पणन मंडळाच्या माध्यमातून या शेतकरी असतील किंवा शेतकरी उत्पादक गट असतील, फार्मर प्रोड्युसर कंपन्या असतील किंवा सहकारी संस्था असतील किंवा खाजगी निर्यातदार, त्यांना सुद्धा आपण एक चालना मिळावी, प्रोत्साहन मिळावं, त्या अनुषंगाने आपण प्रति कंटेनर 50,000 रुपये अनुदान आपल्या पणन मंडळाच्या माध्यमातून देत असतो। आणि यामध्ये जे म्हणजे ज्या देशामध्ये जे माल पाठवला जातो ते जर आपण पाहिलं तर जे आखातातील देश आहेत त्यामध्ये दुबई असेल, अबुधाबी असेल, बहरीन असेल, कतार असेल, त्याचबरोबर बांगलादेश आहे, नेपाळ, सिंगापूर, मलेशिया, युरोप, या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या फळझाडांची म्हणजे फळांची निर्यात होत असते। त्याचबरोबर इतर देश आहेत, अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया, जपान, साऊथ कोरिया, न्यूझीलंड, मॉरिशस, लॅटविया, कझाकिस्तान, रशिया, या बाजारपेठांसाठी सुद्धा ही योजना आपण लागू केलेली आहे। महत्वाचा विषय यामध्ये असा येतो की
ही अनुदान देण्यामागचा उद्देश जो आहे तो सफल झाला पाहिजे. का तर या अनुदान मिळाल्यामुळे त्यांचा जो खर्च आहे तो कमी होतो आणि त्यांना प्रोत्साहन मिळतं की चला ठीक आहे आपण यावेळेस या आठवड्यामध्ये एक कंटेनर पाठवलं, पुढच्या आठवड्यात आपले दोन कंटेनर जाऊ शकतात. अशा पद्धतीने हे प्रति कंटेनर 50,000 रुपयाचे अनुदान आहे ते त्यांना आपण उपलब्ध करून देतो. त्याचबरोबर आता आपल्या सर्वांना माहीत असलेली दुसरी जी योजना आहे ती भौगोलिक मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांच्या मूल्य साखळी विकसित करण्यासाठीची अर्थसहाय्य योजना. आज आपल्याला कल्पना आहे की राज्यामध्ये जवळजवळ 24 वेगवेगळ्या शेतमालांना GI मानांकन प्राप्त झालेलं आहे आणि GI मानांकन प्राप्त करून जवळजवळ 8 ते 10 वर्षाचा कालावधी पूर्ण होत आलेला आहे. परंतु GI मानांकन घेणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांनी पुढे त्यावरती काहीच कारवाई केलेली नाही. वास्तविक पाहता GI कशासाठी घ्यायचं, त्याचा फायदा काय आहे, हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. परंतु गेल्या 8-10 वर्षातला अनुभव असा आहे की ही GI मानांकन घेतल्यानंतर त्या संस्थांनी पुढे काहीच केलेलं नाहीये. म्हणजे वास्तविक पाहता त्याचा रूल कसा असतो की एखाद्या संस्थेने एखाद्या शेतमालाचा जर GI मानांकन प्राप्त करून घेतलं आणि त्यांना जर सर्टिफिकेट मिळालं असेल तर त्या शेतमालाचं पुढील जी विकासात्मक कामं आहेत त्यामध्ये वैयक्तिक शेतकऱ्यांचं नोंदणी करण्याचं असेल किंवा त्यांना अवेअरनेस प्रोग्राम घेण्याचा असेल किंवा त्याचबरोबर मूल्य साखळी विकसित करण्याचं काम असेल, हे जे काम आहेत ही त्या संस्थांनी करणं अपेक्षित होतं. परंतु गेल्या 8-10 वर्षातला जर अनुभव पाहिला तर कुठल्याही संस्थांनी यामध्ये भरीव असं काम केल्याचं दिसून आलेलं नाही. त्यामुळे आपण पणन मंडळाने याचा विचार करून चालू वर्षीपासून GI मानांकन प्राप्त जी शेतमाल आहेत आणि ज्या संस्था आहेत त्यासाठी ही योजना आपण कार्यान्वित केलेली आहे. ही योजना जी आहे ही वेगवेगळ्या 4 टप्प्यावरती आपण विकसित केलेली आहे. एक तर पहिला टप्पा जो आहे तो GI मानांकनाच्या संदर्भात शेतकऱ्यांना अवेअरनेस येणं गरजेचं आहे की GI मानांकन कशासाठी आहे. आपण पाहतो की एखाद्या विशिष्ट शेतमालाला एक विशिष्ट अशी चव असते, विशिष्ट असा दर्जा असतो किंवा विशिष्ट अशा एका भौगोलिक क्षेत्रामुळं त्याला एक वेगळं असं हे मिळत असतं, म्हणजे ओळख मिळत असते. आता आपल्या विभागामध्ये जर आपण कोल्हापूर विभागाचा विचार केला आणि कोल्हापूर विभागातला जर आपल्याला सांगायचं झालं तर कोल्हापूरमधला गुळ असेल त्यालाही GI मानांकन प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर स्ट्रॉबेरी आहे महाबळेश्वरची, महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला सुद्धा GI मानांकन प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर कोरेगावचा वाघ्या घेवडा आहे त्यालाही GI मानांकन प्राप्त झालेलं आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्यातीलच आजरा घनसाळ हा जो तांदळाचा प्रकार आहे भाताचा त्याला सुद्धा GI मानांकन प्राप्त झालेलं आहे. परंतु मागच्या 7-8 वर्षातला जर अनुभव पाहिला तर ह्या कुठल्याही संस्थांनी पुढे काहीच केलेलं नव्हतं. कारण त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असू शकतात की काही जणांकडे मनुष्यबळ कमी असतं, काहींकडे आर्थिक बाबींचा प्रश्न असतो. परंतु हे होण्याची गरज आहे हे लक्षात घेऊन पणन मंडळाने योजना आणली. त्यामध्ये आपण काय करतो की ज्या GI मानांकन प्राप्त संस्था आहेत त्या संस्थांनी त्या शेतमालाच्या अवेअरनेस प्रोग्राम घ्यावेत, एका तालुक्यामध्ये 3 प्रशिक्षण कार्यक्रम घ्यावेत आणि त्या प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना त्या GI मानांकनाबाबतची सविस्तर अशी माहिती देणं अपेक्षित आहे. त्यामुळे असे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी GI मानांकन प्राप्त असणारी जी संस्था आहे त्या संस्थेला आपण एका प्रशिक्षण कार्यक्रमासाठी 10,000 रुपये अनुदान देतो. त्यामुळे प्रशिक्षण घ्यायला चालना मिळेल, सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत GI मानांकनाचं जे काम आहे किंवा GI मानांकनाची जी माहिती आहे ती पोहोचेल. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात आपण यामध्ये काय केलेलं आहे की वैयक्तिक शेतकरी असतील, आता कोल्हापूरचा विचार केला तर आजरा घनसाळ आहे किंवा गुळ उत्पादक शेतकरी आहे, त्या वैयक्तिक शेतकऱ्यांनी त्यामध्ये रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं. आज काय होतंय की ज्या मानांकन प्राप्त संस्था आहेत त्यांनी पुढची कारवाई केलेलीच नाही. म्हणून आपण काय केलं की तुम्ही वैयक्तिक शेतकऱ्याची नोंदणी करा. नोंदणीमध्ये साधारणपणे जो काही खर्च येतो त्याच्या 50% खर्च आपण पणन मंडळाच्या माध्यमातून अनुदान म्हणून त्या वैयक्तिक शेतकऱ्याला देत असतो.
परंतु हे नोंदणीसाठी येणारा जो खर्च आहे त्याचं पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचं सर्टिफिकेट प्राप्त झाल्यानंतर ते अनुदान आपण त्यांना देतो 800 रुपये किंवा 50% यापैकी जे कमी असेल ते आपण त्यांना देतो. साधारणपणे 1800 ते 2000 खर्च येतो, त्याचे 50% किंवा 800 रुपये आपण अनुदान म्हणून देत असतो. त्याचबरोबर तिसरी महत्वाची आहे जीआय मानांकन, भौगोलिक मानांकनाच्या बाबतीत अतिशय महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे मूल्य साखळी विकसित करणं. मूल्य साखळी विकसित करणं म्हणजे काय, तर जीआय मानांकन प्राप्त असलेल्या शेतमालाला त्याची एक स्वतःची अशी ओळख तयार होणं गरजेचं असते, त्याला प्रसिद्धी देण्याची गरज असते. यासाठी काय केलं पाहिजे, तर ते शेतमाल जो आहे जीआय मानांकन प्राप्त त्या शेतमालाला त्याची स्वतःची अशी वेबसाईट असणं गरजेचं असते. दुसरी गोष्ट, त्या शेतमालाचं ब्रँडिंग असणं गरजेचं असतं. ब्रँडिंगच फक्त करून उपयोग नाही, तर त्याचं पॅकिंग विकसित झालं पाहिजे. नुसतं पॅकिंग करून विकसित उपयोग नाही, तर ते निर्यात पण झालं पाहिजे. म्हणजे ज्या ज्या आवश्यक बाबी आहेत या तयार करण्यासाठी म्हणून आपण या भौगोलिक मानांकन प्राप्त असणाऱ्या शेतमालाला त्या संस्थांना आपण मॅक्झिमम 3 लाखापर्यंत अनुदान देतो. म्हणजे आज त्या ब्रँडिंग असेल, बार कोडिंग असेल, पॅकिंग असेल, किंवा त्याचबरोबर त्याचं वेबसाईट डेव्हलप करणं, ही जी कामं आहेत ही या मूल्य साखळी विकसित करण्याच्या ह्याच्यातून केली करणं अपेक्षित आहे. त्यामुळे काय होईल, तर त्या शेतमालाच्या बाजारपेठा मिळायला फायदेशीर राहील, निर्यातीला चालना मिळेल. त्याच्यामुळे आपण हे 3 लाख रुपये मूल्य साखळी विकसित करण्यासाठी म्हणून प्रोत्साहन अनुदान पणन मंडळाच्या माध्यमातून देत असतो. त्याचबरोबर चौथा घटक जो आहे यातला, हे भौगोलिक मानांकन प्राप्त किंवा जीआय मानांकन प्राप्त जे शेतमाल आहेत त्या शेतमालांना मार्केट डेव्हलप होण्याच्या दृष्टीने पणन मंडळ राज्यामध्ये असेल, राज्याच्या बाहेर असेल, जे वेगवेगळे महोत्सव घेत असतं त्या महोत्सवामध्ये जे स्टॉल आहेत त्या स्टॉलला आवश्यक असणारा 3000 रुपये स्टॉलचं जो भाडं आहे ते पणन मंडळाच्या माध्यमातून दिलं जातं. म्हणजे शेतकऱ्यांना थोडक्यात मोफत स्टॉल उपलब्ध करून दिले जातात. त्यामुळे ही जी भौगोलिक मानांकन प्राप्त किंवा जीआय मानांकन प्राप्त शेतमालाच्या विकासासाठी म्हणून ही जी अर्थसहाय्य अतिशय महत्वाची आहे आणि तिचं पूर्ण काम या अनुषंगाने होण्याची गरज आहे. आज जर आपण पाहिलं की राज्यातील जे 24 शेतमाल उत्पादन आहेत त्याला जवळजवळ 315 लाख रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे चालू वर्षासाठी. त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून आपल्या विभागातील असणाऱ्या ह्या शेतमालाच्या भौगोलिक मानांकन प्राप्त असणाऱ्या शेतमालास चालना देण्याचं काम आपल्या माध्यमातून होणं गरजेचं आहे, ती त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आता यामध्ये कोल्हापूर विभागामध्ये जर आपण पाहिलं तर आजरा घनसाळचं आणि स्ट्रॉबेरीचं हे या योजनेच्या अनुषंगाने काम सुरू झालेलं आहे. परंतु अजूनही कोल्हापुरी गुळ आणि कोरेगावचा वाघ्या घेवडा हे दोन्ही अजून कुठले, त्याच्यामुळे दोन्ही सध्या गरज निर्माण झाली आहे. मार्केट डेव्हलप झाल्यामुळे त्यांना एक नवीन ओपनिंग मिळेल आणि ज्यावेळेस आपल्या राज्यातला शेतमाला दुसऱ्या
पाठवत नाही का, तर त्या वाहतुकीचा खर्च आहे खूप प्रमाणात. यांच्यासाठी म्हणून आपण ही योजना चालू केलेली आहे, कारण वैयक्तिक शेतकरी मोठ्या एवढ्या लांब पल्ल्यासाठी स्वतःचा शेतमाल पाठवत नाही आणि ते त्याला इकॉनॉमिकली परवडत पण नाही. म्हणून वास्तविक पाहता या शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत यांनी ते आपल्या सभासदांचा माल एकत्र करून इतर राज्यामध्ये पाठवला पाहिजे असं त्यामागचं आपलं एक धोरण आहे. म्हणून ही योजना आपण चालू केलेली आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर आंबा असेल, केळी असेल, डाळिंब, द्राक्ष, संत्रा, मोसंबी, कांदे, टोमॅटो, आले आणि भाजीपाला या पिकांसाठी ही योजना आपली ही योजना कार्यान्वित त्याचबरोबर मोसंबी संस्था सर एक मिनट जर आवाज येतो
हेलो येतो, हेलो, हाँ येतो सर, येतो सर, येतो आवाज आवाज। ब्रेक वाला मध्ये मध्ये। हेलो, हॅलो। हा, तर आपण फळ व धान्य महोत्सव अनुदान योजनेची चर्चा करत होतो। वास्तविक पाहता राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळावा, जेणेकरून थेट उत्पादक ते थेट ग्राहक असं मार्केटिंग सुरू झालं पाहिजे। या अनुषंगाने आपण ही फळ व धान्य महोत्सव अनुदान योजना सुरू केलेली आहे। पुण्यामधले मी आपला सांगत होतो की पुण्यामध्ये दरवर्षी 2 ते 3 महिने पणन मंडळाच्या माध्यमातून आंबा महोत्सवाचं आयोजन केलं जातं। दरवर्षी 2-3 महिने चालू असतं। या आंबा महोत्सवाच्या माध्यमातून जवळजवळ 10 ते 11 कोटी रुपयाची उलाढाल ही फक्त पुणे शहरामध्ये होत असते। त्यामुळे कोकणातील आंबा उत्पादक असतील किंवा मराठवाड्यातील केशर आंबा उत्पादक असतील यांना या योजनेचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो। आणि आपण आपल्या विभागामध्ये असणारे काही जे प्रमुख शेतमाल असेल, जसे की आता आपल्या कोल्हापूर डिव्हिजनमध्ये गूळ आहे, काजू आहे, त्याचबरोबर द्राक्ष आहे, हळद आहे, तर या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या महोत्सवाचं आयोजन पण करत असतो। आत्ताच आपण सांगली जिल्ह्यात द्राक्षाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं। याचा विचार करून आपण आता शनिवारपासून 20 तारखेपासून गोव्यामध्ये द्राक्ष महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये जे द्राक्ष उत्पादक आहेत ते तिथे येतील, त्यांचं शेतमाल स्वतःच विक्री करतील। या संकल्पनेचा थोडक्यात म्हणजे उद्देश असा आहे की जो मध्यस्थ आहे, जो दलाल आहे, तो नसला पाहिजे। उत्पादक आणि ग्राहक दोघं समोरासमोर एकत्र आले पाहिजेत। त्यामुळे काय होईल तर उत्पादकालाही 2 पैसे जास्त मिळतील आणि ग्राहकाला सुद्धा अतिशय चांगल्या दराचा शेतमाल हा वाजवी दरामध्ये उपलब्ध, चांगल्या दर्जाचा शेतमाल हा वाजवी दरात उपलब्ध होईल। त्याच्यामुळे ही फळ व धान्य महोत्सव अनुदान योजना आपण चालू केलेली आहे। याच्यामध्ये आपल्या कोल्हापूर डिव्हिजनमधील गुळ आणि बेदाणा महोत्सव आपण पुण्यामध्ये ऑर्गनाइज केलेला होता। आता द्राक्ष महोत्सव आहे आणि मे महिन्यामध्ये कोल्हापूर, सांगली, कराड आणि सातारा या 4 शहरांमध्ये आपण आंबा महोत्सवाचं आयोजन करतोय। त्याचबरोबर मे महिन्यातच गोव्यामध्ये एक आंबा महोत्सव आपण घेतोय आणि मद्रास म्हणजे चेन्नई आणि बेंगलोर या बाहेरच्या राज्यात सुद्धा 1-2-3 आंबा महोत्सव आपण यावर्षी प्रस्तावित केलेले आहेत। त्यामुळे अशा महोत्सवाच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना नक्कीच चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो। आता मागील वर्षी या आंबा म्हणजे महोत्सवावरती थोडा लॉकडाऊन किंवा या कोरोनामुळे परिणाम झालेला होता, पण चालू वर्षी परत आता सुरू झालेले आहेत। त्यामुळे या आंबा महोत्सव किंवा इतर फळ महोत्सव असतील हे सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे। आपण यामध्ये आयोजक ज्या संस्था असतील त्या संस्थांना प्रतिस्टॉल 2,000 रुपयेपर्यंत अनुदान या योजनेच्या माध्यमातून देत असतो। त्यामध्ये कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 50 स्टॉल असावेत अशी एक अट आहे। म्हणून हे फळ व धान्य महोत्सव या अतिशय चांगल्या प्रकारची अशी एक योजना शेतकऱ्यांसाठी पणन मंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येत असते। त्याचबरोबर ही संत शिरोमणी सावतामाळी शेतकरी आठवडी बाजार यामध्ये पणन मंडळ समन्वय संस्था म्हणून काम पाहते। 2016 पासून राज्यातल्या वेगवेगळ्या मोठ्या शहरांमध्ये मुंबई असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, पुणे असेल, औरंगाबाद, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये हे शेतकरी बाजार सुरू केलेले आहेत। आज जर आपण पाहिलं तर जवळजवळ 62 शेतकरी आठवडी बाजार हे कार्यरत आहेत आणि त्याची उलाढाल जवळजवळ 528 कोटींपर्यंत गेलेली आहे। त्याचबरोबर कम्प्युटरायझेशन राज्यातल्या ज्या बाजार समित्या आहेत त्या सर्व बाजार समित्या संगणकाने एकमेकांना जोडलेले आहेत। त्यामुळे काय होतं की राज्यातल्या कुठल्याही
बाजार समितीमध्ये कुठल्या शेतमालाची आवक किती होते, त्याचा दर काय होता, याची सेम डे माहिती पूर्ण राज्यामध्ये पाहायला मिळते, जेणेकरून शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होतो. पणन मंडळाची वेबसाईट आहे www.msamb.com, या वेबसाईट वरती सुद्धा आपण जर गेला तर आपल्याला रोजची आवक किती आहे आणि रोजचा दर काय याची माहिती आपल्याला प्राप्त होऊ शकते. त्यामुळे ही संगणकीकरणाचं जे काम आहे राज्यातल्या सर्व बाजार समित्यांचं, हे पणन मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये सर्व्हर असेल, नेटवर्कची उभारणी असेल, स्टोरेज लीज लाईन असेल, अद्ययावत टीयर 3 पद्धतीने डेटा सेंटर हे 24 तास कार्यरत आहे. त्याचबरोबर ही वेबसाईट, ERP, ई ऑक्शन सिस्टम डेटा सेंटरमध्ये कार्यरत आहेत. त्याचबरोबर बाजार समित्यांचा डेटाबेस सुद्धा तयार केलेला आहे. आता आपण जर पाहिलं तर मागच्या 10-15 वर्षातला प्रत्येक बाजार समितीमध्ये कुठल्या शेतमालाची किती आवक होते, त्याचा दर काय होता, याबाबतची सविस्तर माहिती ही या संगणकीकरणामुळे आपणास प्राप्त झालेली आहे. त्याचबरोबर पणन मंडळाने मोबाईल ऍप सुद्धा डेव्हलप केलेलं आहे. ह्या ऍपवरती जर आपण ते डाउनलोड केलं आणि जर पाहिलं तर आपल्याला पणन मंडळाची सविस्तर माहिती मिळेल. त्याचबरोबर मी आपल्याला आताच बोललो की राज्यातल्या प्रत्येक बाजार समितीमध्ये शेतमालाची होणारी दैनंदिन आवक आणि त्याचे दर काय आहेत याची सुद्धा माहिती त्या ऍपवरती आपल्याला उपलब्ध होते. त्याचबरोबर राज्यात शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या आहेत त्याची सविस्तर म्हणजे अपडेट केलेली अशी यादी ती सुद्धा आपल्याला याच्यावरती पाहायला मिळेल. त्याचबरोबर पणन मंडळाच्या माध्यमातून आपण कृषी पणन मित्र नावाचं एक मासिक दर महिन्याला प्रकाशित करत असतो. त्या मासिकामध्ये वेगवेगळे शेतमालाचं उत्पादन असेल, त्याचं पोस्ट हार्वेस्ट असेल, त्याचं मार्केटिंग असेल किंवा इतर ज्या घडामोडी चालू असतात पणनच्या संदर्भातील याची सविस्तर अशी माहिती या कृषी पणन मित्र मासिकाच्या मध्ये दर महिन्याला प्रसिद्ध करण्यात येत असते. ते मासिक सुद्धा या ऍपवरती उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर राज्यातल्या सर्व बाजार समित्यांचं प्रोफाईल तयार करण्यात आलेलं आहे. त्या प्रोफाईलची माहिती या ऍपवरती अपलोड केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही बाजार समितीची सविस्तर माहिती आपल्याला याच्यावरती पाहायला मिळते. म्हणजे बाजार समिती स्थापना कधी झाली, तिचे कुठली आवक होते, तिचं कार्यक्षेत्र किती आहे, कमोडिटी कुठल्या येतात, त्यांच्याकडे सुविधा कुठल्या उपलब्ध आहेत, ही सगळी सविस्तर अशी माहिती या बाजार समितीच्या प्रोफाईलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स HET हा कोर्स आपण पणन मंडळाच्या माध्यमातून सुरू केलेला आहे. दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा कोर्स पुण्यामध्ये घेतला जातो आणि या कोर्सच्या माध्यमातून आपण वैयक्तिक शेतकरी असतील, शेतकरी उत्पादक कंपन्या असतील किंवा निर्यातदार असतील यांच्यासाठी नवीन ते तयार झाले पाहिजेत, ते पुढे आले पाहिजेत आणि त्यांनी स्वतः एक्सपोर्ट केला पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स आपण पुण्यामध्ये पणन मंडळाच्या मुख्यालयात सुरू केलेला आहे. याला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांकडून, एक्सपोर्टरकडून किंवा नवोदित निर्यातदारांकडून मिळतोय. त्याचाही फायदा आपण सर्व शेतकरी म्हणून घेऊ शकता किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून घेऊ शकता. ज्यांना एक्सपोर्टमध्ये नवीन काम करायचं आहे, ज्यांना यामध्ये पुढे करिअर करायचंय, अशांसाठी हा हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स अतिशय महत्वाचा आहे. त्याचबरोबर आपण तळेगावला हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर सुरू केलेलं आहे. हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी जवळजवळ 150 एकरावरती पणन मंडळाची जी जमीन आहे त्या ठिकाणी आपण हे हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सुरू केलेलं आहे. हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून हे सेंटर जे आहे हे आपण हॉलंड गव्हर्नमेंटच्या, नेदरलँड गव्हर्नमेंटच्या सहकार्याने सुरू केलेलं आहे. आणि नेदरलँडमध्ये ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं त्याच पद्धतीने प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न या हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटरमध्ये केला जातो. म्हणजे प्रॅक्टिकल ओरिएंटेड ट्रेनिंग कोर्स, शेतकऱ्यांनी क्लासरूममध्ये बसून प्रशिक्षण घेण्याच्या ऐवजी ते फील्डवरती घेतलं पाहिजे. हे ग्रीन हाऊसचं असेल, हॉर्टिकल्चर क्रॉप्सचं असेल किंवा पोस्ट हार्वेस्टचं असेल, हे प्रॅक्टिकल ट्रेनिंग देण्याचं काम ह्या हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटरमध्ये केलं जातं. त्याचबरोबर या ऍपवरती राज्यातल्या ज्या बाजार समित्या आहेत त्यांना त्यांची दैनिक आवक शेतमालाची किती होते,
त्याचे बाजारभाव किती आहेत, कमीत कमी दर किती आहे, जास्तीत जास्त दर किती आहे, सरासरी दर किती आहे, याची माहिती अपडेट करण्याची सुविधा सुद्धा त्या ॲपवरती उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये शेतमाल जे खरेदीदार आहेत किंवा विक्रेते आहेत त्यांचीही माहिती याच्यावरती उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचं मोबाईल ॲप जे आहे ते अतिशय उपयुक्त असं आपल्या सर्वांसाठी आहे. त्यानंतर निर्यात सुविधा केंद्र, आज आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये जवळजवळ 44 ठिकाणी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून आपण निर्यात सुविधा केंद्र उभा केलेली आहेत. ही सुविधा केंद्र उभा करण्याचा उद्देश असा आहे की त्या त्या भागातील जो प्रमुख शेतमाल असेल त्याच्या डोमेस्टिक मार्केटिंग असेल, एक्सपोर्ट मार्केटिंग असेल, त्याला चालना मिळणं गरजेचे आहे. चालना मिळून त्यांना सुविधा असणं आवश्यक आहे, तर त्या सुविधा निर्माण करण्याचं काम या निर्यात सुविधा केंद्राच्या माध्यमातून पणन मंडळाने केलेलं आहे. राज्यात जर आपण बघितलं तर एकूण 44 ठिकाणी या निर्यात सुविधा केंद्र उभं केलेले आहेत. त्यापैकी फळे व भाजीपाल्यासाठी 21 आहेत आणि म्हणजे निर्यात सुविधा केंद्र, आणि आधुनिक फळे व भाजीपाला सुविधा केंद्र जे आहेत ते 20 ठिकाणी केलेले आहेत. आणि वेपर हीट सुविधा केंद्र जे आहे ते मुंबईमध्ये 1 ठिकाणी आहे. वेपर हीट सुविधा केंद्र हे जपान गव्हर्नमेंटच्या सहकार्याने आपण पहिल्यांदा जवळजवळ 15 वर्षापूर्वी राज्यामध्ये आणलं. त्यावेळेस आपल्या देशातलंच पहिलं वेपर हीट ट्रीटमेंट प्लांट हा वाशीमध्ये पणन मंडळाने उभा केलेला होता. कारण काही ठराविक कंट्रीमध्ये आपल्या शेतमालाला इम्पोर्ट करायला बंदी होती, आणि ती बंदी का होती तर आपल्याकडे ही सुविधा उपलब्ध नव्हती आपल्या देशात वेपर हीट ट्रीटमेंट. प्रामुख्याने वेपर हीट ट्रीटमेंट फळांमध्ये केली जाते. आता आंब्याच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर त्यामध्ये मला वाटतं फळमाशी, फळमाशीची जी त्याच्यावरती अतिक्रमण केलं जातं किंवा त्याच्यावरती अटॅक केला जातो, त्यामुळे काय होतं त्या आंबा वरून अतिशय चांगला दिसतो परंतु आंब्याच्या सालीच्या आतल्या बाजूनी ही फळमाशी अंडी घालत असते आणि ती अंडी तशीच राहतात आणि हॅचिंग होऊन नंतर ती आंबा खराब होतो, त्यानंतर तो खाण्याला योग्य नसतो. मग ती वेपर ही ट्रीटमेंट केली तर ती तिथंच ती म्हणजे डिस्ट्रॉय केली जातात. म्हणून वेपर ही ट्रीटमेंट प्लांट आपल्याकडे नव्हता, त्यामुळे पणन मंडळाने हा पहिला देशातला वेपर हीट ट्रीटमेंट प्लांट वाशीमध्ये सुरू केला आणि तो आता वेगवेगळ्या ऑस्ट्रेलियामध्ये आपल्याकडून एक्सपोर्ट सुरू झालेला आहे, त्यामुळे जपानमध्ये जातो, न्यूझीलंडमध्ये जातो. म्हणजे ज्या देशांनी बॅन केलेलं होतं त्या देशामध्ये निर्यातीची दारं या वेपर हीट ट्रीटमेंट प्लांटमुळं ओपन झाली आहेत. त्याबरोबर हे वी किरण सुविधा केंद्र हे सुद्धा पहिलं आपल्याकडे फक्त लासलगावला एक होतं. लासलगावला जे आहे ते वी किरण सुविधा केंद्र हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मालकीचं होतं आणि पूर्ण देशातून माल त्या ठिकाणी येत होता. म्हणजे तिथं सुद्धा वेटिंग असायचं. याचा विचार करून पणन मंडळाने आपलं स्वतःचं वी किरण सुविधा केंद्र हे मुंबईमध्ये सुरू केलेलं आहे आणि ते आता कार्यान्वित झालेलं आहे. त्याचबरोबर भाजीपाला प्रक्रिया केंद्र सुद्धा एक सुरू आहे. आणि आज आपण पणन मंडळाच्या माध्यमातून जी कोल्ड स्टोरेज असेल, रायपनिंग चेंबर असतील किंवा प्री कुलिंग असेल याची जर कॅपॅसिटी आपण पाहिली तर एकूण कॅपॅसिटी जवळजवळ 2500 मेट्रिक टनापर्यंत या निर्यात सुविधा केंद्राच्या माध्यमातून आपण निर्माण केलेली आहे. यामध्ये कोल्ड स्टोरेज जवळजवळ 2000 मेट्रिक टनचे आहेत, प्री कुलिंग 225 मेट्रिक टनचे आहेत, रायपनिंग चेंबर जे आहेत ते जवळजवळ 200 मेट्रिक टनचे आहेत. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये डोमेस्टिक मार्केटिंग असेल किंवा एक्सपोर्ट मार्केटिंग असेल याला चालना देण्याच्या उद्देशाने म्हणून ही निर्यात सुविधा केंद्र शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर अशी झालेली आहेत. आपण कोल्हापूर विभागाचा जर विचार केला तर कोल्हापूर विभागामध्ये या 44 पैकी 5 निर्यात सुविधा केंद्र कार्यरत आहेत. याच्यामध्ये आटपाडीला आपण डाळिंबासाठी निर्यात सुविधा केंद्र उभा केलेलं आहे. ते सुविधा केंद्र उभा करून जवळ 5-6 वर्ष झालेली होती, परंतु पाहिजे त्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्स मिळत नव्हता. मागच्या वर्षी लॉकडाऊन जाहीर झालं आणि
शेतमालाचे दर बऱ्यापैकी पडलेले होते. त्या काळात त्या सुविधा केंद्रावरून 600 मेट्रिक टन शेतमालाची निर्यात झाली. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात सांगलीतून शेतमालाची निर्यात आपल्या ह्या सुविधा केंद्राच्या माध्यमातून झालेली आहे. कारण लॉकडाऊनचा फायदा हा शेतकऱ्यांनाही त्या काळामध्ये मिळाला आणि ते केंद्र या अतिशय चांगल्या पद्धतीने आता सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तळसंदेला निर्यात सुविधा केंद्र उभं केलेलं आहे. त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज आहे, प्री कुलिंग आहे, पॅक हाऊस आहे. तर ते जे आहे ते डीवाय पाटील इन्स्टिट्यूट जे आहे ती स्वतः ते चालवते. त्याचबरोबर आपण कराड तालुक्यात मसूरला एक सुविधा केंद्र सुरू केलेलं आहे भाजीपाल्यासाठी. ते केंद्र सुद्धा एक शेतकऱ्यांची गट आहे, श्रीराम शेतकरी उत्पादक गट. तो गट ती संस्था गट ती सुविधा केंद्र चालवतं. तिथेही बऱ्यापैकी शेतमालाची प्रोसेसिंग सुरू असते. त्यानंतर साताऱ्यामध्ये MIDC मध्ये अजिंक्य तारा फळे व भाजीपाला उत्पादक सहकारी संस्था आहे. त्या संस्थेला आपण उभा केलेला आहे. मसवडला मानदेश फाउंडेशन म्हणून जी संस्था आहे केंद्रांचं सुरू आहे. आता आपल्याला मी वेपरी ट्रीटमेंट प्लांटच्या बाबतची माहिती दिली की वेपरी ट्रीटमेंट हा पहिला आपल्या देशातला पहिला प्लांट आपण चालू केला. त्याची क्षमता जवळजवळ 15 मेट्रिक टन क्षमता त्याची 1.5 मेट्रिक टन पर बॅच आणि कोल्ड स्टोरेज जे आहे ते 25 मेट्रिक टनाचं आहे. प्री कुलिंग 5 मेट्रिक टन पर बॅच आहे. प्रतवारी मशीन आहे तिथं 1.5 मेट्रिक टन पर तास या पर आवर या क्षमतेची. आणि या सुविधेवरून आजपर्यंत युरोपियन देशांमध्ये 1156 मेट्रिक टन आंब्याची निर्यात करण्यात आलेली. युरोपियन देशांमध्ये आहे जपान आहे, न्यूझीलंड आहे, दक्षिण कोरिया आहे, रशिया आहे, मॉरिशस आहे. अशा प्रकारे हे वेपरी ट्रीटमेंट प्लांट जो वाशिला आहे त्याची थोडक्यात माहिती इथं आपण घेतली. त्याचबरोबर वी किरण सुविधा केंद्र जे मी आपल्याला सांगितलं एक लासलगावला आहे आणि दुसरं हे वाशीमध्ये आहे. लासलगावचं आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येतं, त्यांचं कंट्रोल आहे पूर्ण. आणि वाशीचं जे आहे हे पणन मंडळाने उभं केलेलं आहे. त्या ठिकाणी सुद्धा जर आपण पाहिलं तर जी त्याची क्षमता आहे ती आंबा डाळिंब किंवा इतर फळं आहे त्याची 5 मेट्रिक टन पर आवर आहे. कांदा बटाट्याची 10 मेट्रिक टन पर आवर आहे. तृणधान्य कडधान्याची 7 मेट्रिक टन पर आवर आहे. प्रक्रिया पदार्थ आहेत, मसाले आहेत. आणि या सुविधेतून आतापर्यंत 3290 मेट्रिक टन निर्यात करण्यात आलेली आहे. आणि प्रामुख्याने वी किरण प्रक्रिया जी आहे ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांना आंबा निर्यात करण्यात आलेला आहे. आणि मसाल्याचे पदार्थ असतील किंवा इतर जे पदार्थ आहेत त्याच्या त्या पदार्थावरती सुद्धा ही विकिरण प्रक्रिया करण्यात येते. विकिरण प्रक्रिया म्हणजे काय तर थोडक्यात तुम्हाला एक उदाहरण म्हणून मी सांगतो. कांदा जो आहे, कांदा जर आपण असाच हार्वेस्टिंग करून पाठवला तर तो तिथे पोहोचेपर्यंत त्याला कोंब येण्याची प्रक्रिया सुरू होते. आणि कोंब आल्यानंतर त्याच्या क्वालिटीवरती परिणाम होतो. तर कोंब येण्याची जी प्रक्रिया असते तीच ह्या विकिरण प्रक्रियेमध्ये स्टॉप केली जाते. म्हणजे कांद्याला कोंब येणार नाहीत, बटाट्याला कोंब येणार नाहीत. हे जे आहे याच्यासाठी ही विकिरण प्रक्रिया ही आवश्यक असते. त्यानंतर हे वाशीला जे भाजीपाला प्रक्रिया केंद्र आहे त्याची या ठिकाणी आता आपण चर्चा केलेलीच आहे. त्या ठिकाणाहून जवळजवळ 6200 मेट्रिक टन भाजीपाल्याची युरोपला निर्यात झालेली आहे. आणि प्रामुख्याने जे एक्सपोर्टर आहेत ते त्याचा फायदा चांगल्या प्रकारे घेतात.
भाजीपाल्यामध्ये आपण पाहिलं तर कारले असेल, भेंडी असेल, हिरवी मिरची किंवा वांगी, याच्यावरती प्रोसेस करून ती एक्सपोर्टला पाठवली जातात. त्यानंतर वॉट वॉटर ट्रीटमेंट आहे, त्याची कॅपॅसिटी जवळ 2 मेट्रिक टन पर आवर आहे. हॉट वॉटर डीप ट्रीटमेंट आहे, त्यानंतर प्री कुलिंग आहे आणि कोल्ड स्टोरेज. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सुविधा या भाजीपाला प्रक्रिया केंद्रावरती वाशी येथे चालू आहेत. एक कृषी पणन मित्रची मी आपल्याला सांगितलं की कृषी पणन मित्र एक मासिक पणन मंडळाकडून दर महिन्याला प्रकाशित करण्यात येत असतं. याचे जवळजवळ 20,000 सभासद आहेत आणि गेल्या 20 वर्षापासून आपण हे प्रकाशित करतो. पणन मंडळाच्या संकेतस्थळावरती सुद्धा हा अंक आपल्याला उपलब्ध आहे. आणि याची वार्षिक वर्गणी जी आहे ती 200 रुपये आहे. 200 रुपये भरल्यानंतर घरपोच आपल्याला पूर्ण वर्षभर हा अंक प्राप्त होतो. हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स मी आता आपल्याला सांगितलं की निर्यात नवीन निर्यातदार निर्माण होण्याची गरज आहे किंवा शेतकऱ्यांनी स्वतः निर्यातदार का होऊ नये या अशा अनुषंगाने किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनीने स्वतःचा माल स्वतः एक्सपोर्ट का करू नये या अनुषंगाने म्हणून हे हॉर्टिकल्चर ट्रेनिंग कोर्स आपण सुरू केलेला आहे. आतापर्यंत जवळजवळ 51 बॅचेस पूर्ण झालेले आहेत. त्यामध्ये 5 दिवसाचा निवासी प्रशिक्षण कार्यक्रम असतो आणि यातून प्रत्यक्ष निर्यातदार जे निर्माण झालेले आहेत ते 225 लोक आहेत. आणि याच म्हणजे प्रवेश शुल्क जे आहे ते 10,148 रुपये आहे. आणि त्यामध्ये महिलांसाठी डिस्काउंट आहे, महिलांना तो 7,670 रुपये आहे. त्यामुळे हॉर्टिकल्चर ट्रेनिंग कोर्सचा फायदा शेतकरी, शेतकरी उत्पादक किंवा महिला ज्या शेतकरी आहेत त्या सुद्धा याचा या कोर्सचा फायदा घेऊ शकतात. त्यानंतर ही एक इनाम ही योजना पणन मंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येते. ही इनाम म्हणजे राष्ट्रीय कृषी बाजार ही जी योजना आहे ही केंद्र शासनाची योजना आहे. आणि यामध्ये काय केलेलं आहे की शेतकऱ्यांना ई ट्रेडिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. आणि हा उपलब्ध करून देत असताना बाजार समित्यांचा रोल अतिशय महत्वाचा आहे. म्हणून बाजार समित्यांना त्यासाठी लागणारं जे सॉफ्टवेअर आहे, जे ट्रेनिंग आहे ते आपण देतो. त्याचबरोबर इनाम अंतर्गत लॅब उभारण्यासाठी त्यांना यंत्रसामुग्री आपण देतो. एका बाजार समितीला जवळजवळ 30 लाख रुपये अनुदान ह्या इनाम इम्प्लिमेंटेशनसाठी दिलेल्या आहेत. देशातल्या जवळजवळ 585 बाजार समित्या ह्या इनामला जोडलेल्या आहेत. आपल्या राज्यात जर आपण पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये 30 बाजार समित्या होत्या, दुसऱ्या टप्प्यामध्ये 30 बाजार समित्या होत्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 58 बाजार समित्या आहेत. त्याच्यामुळे राज्यातल्या सुद्धा जवळजवळ 100 ते 125 बाजार समित्या ह्या इनाम अंतर्गत जोडलेल्या आहेत. आपल्या कोल्हापूर विभागात जर आपण याचा विचार केला तर कोल्हापूर, सांगली, आटपाडी, कराड, वाई, फलटण आणि लोणंद ह्या 6 बाजार समित्या इनाम अंतर्गत जोडलेल्या आहेत. त्यामुळे इनामचा फायदा काय, याच्यात एक 2-3 टप्पे आहेत इनाम मध्ये. एक पहिला टप्पा जो आहे तो शेतकऱ्यांनी त्यांचा माल आणल्यानंतर त्याच बाजार समितीत विकला जावा. दुसरा जो टप्पा आहे तो एका बाजार समितीत माल नेलाय तो दुसऱ्या बाजार समितीतल्या व्यापाऱ्यांनी खरेदी केली. लॉट तयार करणं, लॉट तयार झाल्यानंतर त्याचे असेइंग लॅब मध्ये टेस्ट करणं, त्याचा टेस्ट रिपोर्ट तयार करणं, त्यानंतर त्याचं ई ऑक्शन करणं, ई ऑक्शन झाल्यानंतरच ई पेमेंट करणं, म्हणजे ही जी प्रक्रिया आहे ही पूर्ण ई म्हणजे कम्प्युटराइज सिस्टीमने पूर्ण केली जाते. आणि सेम डे शेतकऱ्याच्या अकाउंटवरती जे काही त्याचं बिल आहे सेम डे त्याच्या अकाउंटवरती जमा केलं जातं. त्यामुळे ही इनाम योजना जी आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. कारण शेतकरी त्याच्या शेतमालाची विक्री कुठल्याही व्यापाऱ्याला या इनामच्या माध्यमातून करू शकतो. आता आपण इनाम अंतर्गत ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत
त्यांना सुद्धा जोडलेलं आहे. त्यामुळे फार्मर प्रोड्युसर कंपन्या सुद्धा यामध्ये आता पुढे आलेल्या आहेत. आणि महत्वाचा रोल हा शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्यांना आता आम्ही बऱ्याचदा सांगत असतो की इनाम अंतर्गत तुम्ही तुमची नोंदणी करा. शेतकरी त्यांची नोंदणी करत नाहीत. वास्तविक पात्र शेतकऱ्यांनी नोंदणी करणं त्यांच्या फायद्याचं आहे. आता थोडक्यात आपल्याला मी उदाहरण देतो की मागच्या वर्षी कांदा अनुदान योजना शासनाने जाहीर केली. कांदा अनुदान योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी नोंद केलेली नव्हती त्यांना अनुदान मिळालं नाही. वास्तविक पाहता बऱ्याचदा काय होतं, शेतकरी माल पाठवतो, तो माल त्या टेम्पोवाल्याच्या नावावरती नोंद केली जाते, तो टेम्पोवाल्याच्या नावावरती पावत्या असतात, अनुदान टेम्पोवाल्याला मिळालं. लक्षात आलं का तुमच्या? त्यामुळे इनाम अंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांनी त्यांची नोंद त्यांच्या त्या त्या बाजार समितीमध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत शेतकरी नोंद करत नाही तोपर्यंत ही इनाम योजना 100% सक्सेस होईल असं म्हणता येणार नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा आपण एक प्रोत्साहित केलं पाहिजे की तुम्ही या इनाम अंतर्गत तुमच्या गावाची नोंद करा. कारण याचे फायदे शेतकऱ्यांना आहेत. ज्यावेळेस एखादं पॉलिसी डिसिजन ठरवलं जातं त्यावेळेस तो डेटा महत्वाचा असतो. त्याचबरोबर एखादी अनुदान योजना जाहीर करायची मार्केट संदर्भातील त्यावेळेस सुद्धा हा डेटा पाहिला जातो. ज्यांची नावं त्या योजनेमध्ये अंतर्भूत आहेत, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना त्या योजने. कृषी निर्यात धोरण, आता आपल्याकडे कृषी निर्यात धोरण हे फक्त केंद्राकडून ठरवलं जात होतं, परंतु आता चालू वर्षी आपण असं केलं की आपल्या राज्याचं स्वतंत्र कृषी माल निर्यात धोरण तयार करण्याचं काम सुरू केलं आणि त्याला आता चांगली गती मिळालेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 21 शेतमालांचं क्लस्टर उभारणी करण्याचं काम पिकने प्रस्तावित केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने 21 पिकांसाठी त्याचं निर्यात धोरण तयार करण्यासाठी आपण ते काम चालू केलेलं आहे. आता आपल्या विभागामधले जर असेल तर बेदाणा एक क्लस्टर आहे आणि गुळ एक आहे. या दोन्हीच्या आपण मीटिंग घेतल्या, त्यामध्ये शेतकरी असतील, कृषी विभाग असेल, पणन विभाग असेल, कृषी विद्यापीठ असतील, त्यामध्ये शास्त्रज्ञ मंडळी असतील, केविके असेल, या सर्वांचं सर्वसामूहिक असं बैठक घेऊन त्यामध्ये सर्वांची मत विचारात घेऊन त्या शेतमालाच्या निर्यातीसाठी काय केलं पाहिजे, कुठल्या सुविधांची आवश्यकता आहे आणि काय केल्यानं शेतकऱ्यांना या शेतमाल निर्यात धोरणाचा फायदा होईल याचा असं सविस्तर असा आपण आराखडा आता तयार करतोय. तो अंतिम टप्प्यात आहे. त्याचबरोबर या राज्यातील शेतमालाचं आंतरराष्ट्रीय स्तरावरती ब्रँडिंग करण्याची गरज आहे आणि जो समुद्रमार्गे जी निर्यात केली जाते त्या शेतमालाचा प्रोटोकॉल तयार करण्याची सुद्धा गरज आहे. म्हणून हे काम या माध्यमातून आपण चालू केलेलं आहे. यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या असतील, एक्सपोर्टर असतील, इम्पोर्टर असतील, यांचे सर्वांची बाहेर सेलर मीट घेणं, त्यांना एकत्रित आणणं, त्याचबरोबर शेतमालाची नवीन शेतमाल निर्यात झाला पाहिजे त्याची कारवाई करण्याची गरज आहे. असे सगळे मुद्दे विचारात घेऊन त्याचा एक अंतिम टप्पा असा आता आलेला आहे आणि ते आता एक महिनाभरात राज्याचं कृषी निर्यात धोरण हे जाहीर होईल. त्याचबरोबर आता ही एडीबी एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या सहाय्यातून मॅग्नेट हा प्रोजेक्ट नुकताच आता म्हणजे जाहीर झालेला आहे. वास्तविक पाहता यामध्ये जर आपण पाहिलं तर फार्मर प्रोड्युसर कंपनी ज्या आहेत त्यांचे व्यवसाय विकास आराखडे तयार करणं, त्यांना त्यांचं जे उत्पादन आहे त्याची क्वालिटी कशी सुधारली पाहिजे, पोस्ट हार्वेस्ट हँडलिंगच्या बाबतीत त्यांना ट्रेनिंग देण्याची गरज आहे, ते कशा पद्धतीने झालं पाहिजे, त्यामध्ये म्हणजे काय आपण मूल्य साखळी जी म्हणतो ती कशा पद्धतीने विकसित झाली पाहिजे त्याचा विचार करणं, कोल्ड स्टोरेजेस आहेत त्याची चेन डेव्हलप झाली पाहिजे त्याचा विचार करणं हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. आणि यामध्ये जर आपण पाहिलं
तर डाळिंब केळी संत्रा मोसंबी पेरू चिकू सीताफळ स्ट्रॉबेरी भेंडी हिरवी मिरची या 10 पिकांचा समावेश या फायदा ते महाराष्ट्र राज्य कृषी मंडळ जे आहे ते अंमलबजावणीसाठी काम करतंय आणि राज्यातील 10 फलोत्पादन पिकांच्या मध्ये प्रायव्हेट इन्व्हेस्टर जे आहेत काम करते लॅब आहे जवळजवळ 12 लाख रोजची तयारी केली जातात हरितगृह आहेत माती पाणी हवामान केंद्र आहे आणि त्यांच्यासाठी अत्यंत आवाज येतो ना आता या भौगोलिक मानांकनाच्या बाबतीत मी मागाशी योजनेची माहिती देताना सुरुवातीला आपल्या सर्वांना सांगितलं की एखाद्या शेतमालाचं GI मानांकन केल्यानंतर त्याचा मालकी हक्क त्या संस्थेकडे जात असतो. उदाहरणार्थ आता आपण गुळाचा विषय काढलेला आहे, कोल्हापुरी गुळ याला GI मानांकन प्राप्त झालेलं आहे आणि त्याचे मालकी हक्क हा कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत मालकी हक्क असणारी संस्था काही काम करत नाही तोपर्यंत वैयक्तिक शेतकऱ्याला काहीच करता येत नाही त्याच्यात. त्यामध्ये त्या बाजार समितीने स्वतः अवेअरनेस प्रोग्राम घेतले पाहिजेत, त्यानंतर शेतकऱ्यांची नोंदणी केली पाहिजे, नोंदणी करून ते फॉर्म सगळे चेन्नईला पाठवले पाहिजेत. चेन्नईला पाठवल्यानंतर तिथून रजिस्ट्रेशन वैयक्तिक शेतकऱ्यांना येतं आणि त्यानंतर वैयक्तिक शेतकऱ्याला त्याचा फायदा होतो. म्हणजे जोपर्यंत वैयक्तिक शेतकरी GI मानांकनामध्ये रजिस्ट्रेशन केले जात नाहीत तोपर्यंत त्या GI मानांकनाचा काहीच फायदा नाही. त्यामुळे आज मगाशी तुम्हाला सांगितलं की राज्यामध्ये 24 शेतमालाला GI मानांकन मिळालेलं आहे आणि 24 शेतमालाला 27 संस्था आहेत
ज्या संस्थांनी ज्या संस्थांकडे त्याची मालकी हक्क आहे, त्यामुळे आता स्ट्रॉबेरीचं जर आपण महाबळेश्वर स्ट्रॉबेरी ही श्रीराम सहकारी पदक त्यांच्याकडे मालकी हक्क आहे. आता आजरा घासा आहे, तो एक शेतकरी गट आहे आजऱ्याचा, त्यांचंही काम चांगलं आहे, त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांचं काम सुरू झालेलं आहे. फक्त महाबळेश्वरचं स्ट्रॉबेरीचं काम चालू आहे. फक्त आपल्या विभागामध्ये कोरेगावचा जो जागा घेवडा आहे त्याचं एक काम सुरू झालेलं नाही आणि गुळाचं एक काम सुरू झालेलं नाही. जो जो पर्यंत काय म्हटलं फक्त मीच करू शकतोय. आता तिथं जे आय मानांकन जे 9 वर्ष आहे गुळाचं राहिलं, त्यामुळे 1 वर्षात काय केलं तर ठीक नाही, तर पुन्हा ती पिरियड एक्सपायर होतोय, परत नवीन करावं लागणार आहे. त्यास मग जर समजा दुसरी कोण संस्था एखादी चांगली असणारी पुढे आली तर ते करू शकेल, कारण बाजार समितीने आतापर्यंत काहीच केलेलं नाहीये. त्यांना आम्ही फॉलोअप भरपूर केलेला आहे, मध्ये आता पेपरमध्ये तुम्ही बातम्या पण वाचल्या असतील बऱ्याच. बरं, आता काय त्या त्यावेळीच्या परिस्थितीनुसार त्यांनी केलंय, परंतु ते चुकीचं आहे खरं तर. नाही नाही, याच्यात कसं आहे की इट इज अंडर सेंट्रल गव्हर्नमेंट, भौगोलिक मानाने त्यांच्या अखत्यारीत येते तो विषय नाही. आपण काय करू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये मालकी हक्क जो आहे तो पूर्ण त्या संस्थेलाच दिलेला आहे त्यांनी, की तुम्हीच हे करायचं, रजिस्ट्रेशन तुम्हीच करायचं, प्रसिद्धी त्याची तुम्हीच करायची, त्याचं पुढचं सगळं जे काम आहे आपलं की वेबसाईट डेव्हलप करणं, त्याचं ब्रँड त्याचं बारकोड तयार करणं, त्याचं पॅकिंग जे काम आज तुम्हाला हॅलो हॅलो, हां सर, नमस्ते सर.
हा सर, हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग जर घ्यायचं असेल तर त्याचं शेड्यूल कसं असतं किंवा संपर्क कुठे करावा लागेल?